जिल्हा परिषद महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून बाल संजीवनी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून बाल संजीवनी अभियानाची सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये बालमृत्यू रोखणं, स्तनदा माता आहार, आरोग्य तपासणी, कुपोषित दुर्धर बालकांचं स्कॅनिंग, गृहभेटीद्वारे बालमृत्यूची कारणमीमांसा शोधणं आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्या माध्यमातून माहिती संकलित करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग सज्ज असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य पूर्ण 75 वर्ष पूर्ण होत आहे. आझादीचा अमृत महोत्सव या निमित्ताने केंद्र शासनाने सर्व विभागांना वेगवेगळे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपल्या जिल्हा प्रशासनामार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे साहेब, आमच्या महिला बालकल्याण समिती सभापती सरदार मॅडम, सर्व महिला बालकल्याण समिती आमची यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण 14 नोव्हेंबर हा बाल दिन, त्या अनुषंगाने 16 नोव्हेंबर पासून अमृत महोत्सवाची बाल संजीवनी हा एक कार्यक्रम घेऊन येतो. त्याच्यामध्ये आपल्याकडचं जे बालमृत्यूचं प्रमाण आहे ते कसं कमी करता येईल, त्या अनुषंगाने आपले आशा वर्कर, ANM आणि अंगणवाडीताई यांचे संयुक्त प्रयत्न होणार आहे. त्यासाठी आमचा आरोग्य विभाग, ICDS विभाग, सर्व तालुक्याचे प्रकल्प अधिकारी आणि सर्व तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.